नमस्कार वेलकम टू सुगरण कट्टा मी शेफ पूजा बोडके फ्रेंड आज मी तुम्हाला रक्षाबंधन स्पेशल एक स्वीट्स दाखवणार आहे जो अगदी झटपट बनणारा आहे विदिन दहा मिनटात तुम्ही हा स्वीट बनू शकता त्याचसोबत लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही ही रेसिपी करू शकता कारण ही विदाऊट गॅस रेसिपी आहे त्यामुळे अगदी झटपट बनणार आहे त्याचसोबत ती तितकीच चविष्टसुद्धा आहे आणि माझ्या नेहमीच्याच रेसिपीजसारखी ती साधी सुद्धा आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे आत्ताच चला तर मग बघूया ही रेसिपी कशी करायची आहे यासाठी इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे हे मी मार्केटमध्ये जे रेडीमेड डेसिकेटेड कोकोनट मिळतं ते घेतलेलं आहे खोबरं नका वापरू हे एक कप डेसिकेटेड कोकोनट आहे आणि एक कप मिल्क पावडर घेत आहे हे दोन्ही मेजरमेंट मी कपानेच मोजून घेतलेले आहेत त्याचसोबत अर्धा कप पिठी साखर आहे घरातली आपली रेग्युलर साखर ग्राइंड करून वापरली ले तरी चालेल सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे शक्यतो मेजरमेंट कपानेच जा तुम्ही तर जास्तीत जास्त बरं पडेल अगदीच कप नसतील तर तुम्ही वाटीचे प्रमाणसुद्धा वापरू शकता आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत इथे मी वन फोर्थ कप दूध घेतलेले आहे आणि ते ह्या मिश्रणामध्ये थोडे थोडे करून टाकायचे आहे अगदी एकत्र एक वन फोर्थ कप नका टाकू आधी मी तीन ते चार चमचे हा रेग्युलर चमचा वापरते मी याने टाकून घेत आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मग त्याची कन्सिस्टन्सी बघून आणखी दूध वापरा हाताने जेव्हा मळतो त्यावेळेला किती हवं आहे दूध हे लगेच कळेल आणखी गरज आहे म्हणून मी एक ते दोन चमचे दूध आणखी वापरणार आहे बघू शकता या पद्धतीचा गोळा रेडी झाला पाहिजे इतपतच दूध वापरा एकत्र नका टाकू छान मळून झालेले आहे हे मिश्रण आणि छान डो रेडी झालेला आहे ह्याला व्यवस्थित हाताने स्मूथ करून घेते आणि आता ह्या गोळ्याचे मी दोन पार्ट करून घेणार आहे एक भाग मी पांढरा शुभ्र ठेवणार आहे आणि एका भागामध्ये मी रंग वापरणार आहे इथे मी रेड फूड कलर घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही रंग वापरू शकता यात मी फ्लेवर वापरलेला नाही आहे हा रंग छान मिक्स करून घ्यायचा आहे हाताने व्यवस्थित छान हाताने एक्झिव करून घेते मी बघू शकता मस्त डो रेडी झालेला आहे आणि आता जो वाईट पार्ट होता तो मी बटर पेपरवरती ठेवून लाटून घेणार आहे अगदी जाड नाही आणि अगदी पातळ नाही ह्या पद्धतीने लाटून घेते आणि कुठल्याही एका झाकणाच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने तुम्ही याला सर्कल मध्ये कट करून घेऊ हो शकता पण खूप मोठे पीसेस नको मिठाई ही शक्यतो लहान पीसेस मध्येच खायला चांगली लागते तर ह्या पद्धतीने मी सगळे सर्कल्स कट करून घेते आणि याचा थिकनेस सुद्धा तुम्हाला दाखवते हो बघू शकता या पद्धतीने सगळे सर्कल्स कट करून घेते आता सेम जो रेड कलरचा गोळा होता तो सुद्धा मी लाटून घेणार आहे त्याच पद्धतीने पूर्ण लाटून घ्यायचे आहे बघू शकतो छान लाटून झालेली आहे पोळी आणि मगासचे जे कटर होता त्यापेक्षा थोड्या लहान साईजचा सा कटर घेणार आहे इथे आणि ह्याच्याही सेम मी सर्कल्स कापून घेणार आहे लक्षात ठेवा फक्त वाइट पेक्षा रेड हा लहान असायला हवा तरच ती मिठाई तितकी सुंदर दिसेल आणि याच पद्धतीने मी सर्व सर्कल्स कट करून घेत आहे बघू शकता ह्याचाही थिकनेस आता हा व्हाईट पार्ट मी हातात घेतलेला आहे आणि त्यावरती रेड कलरचं सर्कल ठेवत आहे आणि या दोघांच्या मदोबत बोटाच्या चिमटीने पिंच देऊन ह्याला बंद करून घेत आहे बघू शकता किती सुंदर दिसत आहे आणि अशी मिठाई जर बघितली तर तुमचा भाऊ नक्कीच खुश होईल तर ह्या रक्षाबंधनला तुमच्या भावासाठी ही विदाउट गॅस रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या रेसिपीज आवडत आहेत तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईबशी जर एक बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा म्हणजे माझ्या ऑल अपकमिंग व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर फ्रेंड्स भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बाय